मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूज न करूयात. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सध्या राजकीय घडामोडींना भलताच वेग आला. गिरीश महाजन, अतुल सावे, आमदार राहुल नार्वेकर सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले. भाजप नेते चंद्रकांत पाटील सुद्धा सागर बंगल्यावर दाखल झाले. चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा सध्या सागर बंगल्यावर आहेत. भाजपचे महत्वाचे नेते सागर बंगल्यावर दाखल व्हायला सुरुवात झाली. शपथविधीसाठीच्या आझाद मैदानाची पाहणी करून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा सागर बंगल्यावर दाखल झालेत. या नेत्यांमधल्या चर्चेचा विषय मात्र गुलदस्त्यात आहे. या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून. ओम, एकतर राज्यामध्ये सध्या गृहमंत्री पदाचा पेच कायम असल्याचं पाहायला मिळते, त्यातच अनेक नेत्यांना मंत्रीपदाची सुद्धा आशा आहे आणि सध्या सागर बंगल्यावर अनेक नेते दाखल होत आहेत. नेमके कोणकोणते नेते दाखल झालेत आणि कशा पद्धतीनं चर्चा होती? कल्याणी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महत्वाचे नेते गिरीश महाजन असतील, राहुल नार्वेकर असतील, त्यासोबतच अनेक महत्वाचे नेते सागर बंगल्यावर आता एक एक करून दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा इतर महत्वाचे पुण्यातले काही आमदार आहेत, मराठवाड्यातील काही नेते आहेत, हे सगळे आता सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत. अवघे 72 तास महायुतीच्या शपथविधीसाठी आहेत आणि उरलेले आहेत. आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती सरकारची स्थापना असेल, सरकारचं गठन असतील, मंत्रिपदं असतील किंवा एकंदर सरकारची जी काही स्ट्रक्चर असेल, या सगळ्याच संदर्भामध्ये सागरवरती साधक बाधक चर्चा होत आहेत. प्रत्येक आमदार जे स्वतःला मंत्रिपदासाठी पात्र समजत आहेत ते सगळेच सागरवरती येऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत. सदिच्छा भेट घेतली असं वरकरी सांगत जरी असले तरीसुद्धा कुठेतरी आपल्याला मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा या आमदारांकडनं व्यक्त केली जाऊ शकते असं देखील बोललं जाते. केवळ आमदारच नाही तर अनेक प्रशासकीय अधिकारी सुद्धा, ज्यामध्ये महापालिकेचे काही अधिकारी असतील किंवा राज्य सरकारचे काही अधिकारी असतील, ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत. 5 तारखेला आपल्याला माहिती आहे, संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावरती महायुतीचा शपथविधी आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असं भाजपकडनं आग्रहानं सांगितलं जात आहे. तशा प्रकारचे अनेक फिलर्स आणि अशा अनेक प्रकारच्या सूचना देखील भाजपकडनं दिल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती सागर बंगल्यावर आता रेलचेल वाढली आहे, नेत्यांची गर्दी वाढली आहे आणि अखेरीस 5 तारखेच्या शपथविधीमध्ये आपलं देखील नाव असावं यासाठी आमदारांचे देखील प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आता 5 तारखेच्या शपथविधी नेमकं कुणाकुणाची नावं पुढे येत आहेत, भाजपकडनं कुणाकुणाला मंत्रिपदावरती वर्णी लावली जाते आणि नेमकं याचं स्वरूप कसं असेल हे सगळं आता काही तासात स्पष्ट होईल. उद्या भाजपचे निरीक्षक मुंबईमध्ये येतील आणि परवा भाजपचा गटनेता निवडला जाईल अशी माहिती समोर आली होती. त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी आता इथे घडत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये भाजपकडनं कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच ओम, त्यामुळे सध्या सागर बंगल्यावर अनेक नेते येत आहेत, त्यामुळे कुणाच्या पदरी ही मंत्रिपदाची माळ पडते, कुणाला मंत्रिपद मिळतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद या माहितीसाठी.